या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर। महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित पान मसाला गुटख्याच्या पुढ्या घेऊन जाणारी जीप बार्शी शहर पोलिसांच्या पथकाने पकडून 9,60,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय। पान मसाला गुटखा पुढ्या या प्रकरणी जप्त करण्यात आल्यात। या कारवाईत 20 गोण्यासह 4,000 पुढ्या जप्त करण्यात आल्यात। बार्शी शहरातील सोलापूर रोडवर बालाजी कॉलनीत ही कारवाई झाली आहे। याबाबत बार्शी शहर पोलीस पथकास माहिती मिळाली होती। या पथकाने बालाजी कॉलनीत 27 मार्च रोजी संशयित जीप वाहन पकडून चालक अशफाक जवाहर अत्तार याची चौकशी केली। या चौकशीत त्याने सुगंधित पान मसाला गुटखा असल्याची माहिती दिली। यावेळी वाहन तपासणीमध्ये या जीपमधून 20 गोण्यातून 4,000 पुढ्या घेऊन जाताना आढळल्यात। पोलिसांनी चालकास अटक करून वाहन जप्त केलंय। कारवाईनंतर पोलिसांनी अन्न व औषध विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना याची माहिती दिली। त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।